स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना फोटो बघून समजलंच असेल कोणत्या विषयी माहिती सांगणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना आपल्या उंबरठ्याचं पूजन कसं करायचं, का करायचं, हळदीचं लेपण आपल्या उंबऱ्याला का करायचं याविषयी माहिती सांगणार आहे। आपल्या वास्तूला कोणता उंबरा पाहिजे, कोणत्या लाकडाचा वापरला पाहिजे, काय उंबऱ्याचं पूजन कसं केलं पाहिजे याबद्दल मी आपल्या सगळ्यांना माहिती सांगणार आहे। घर किंवा वास्तू ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट म्हणा किंवा सगळ्यात महत्त्वाची असलेली आपली कमाई असते। आपण थकून भागून आल्यानंतर घरामध्ये शांतता लाभावी, शांत वाटावं असं आपल्याला वाटत असतं। आपण घरात येताना नेहमी आपल्या उंबरा ओलांडून येत असतो, तोच उंबरठा खूप महत्त्वाचा असतो आपल्या वास्तूसाठी। उंबरा हा नेहमी लाकडाचाच असावा। सध्या बऱ्याच ठिकाणी फ्लॅट सिस्टीममध्येही ग्रेनाईटचा काळ्या कलरचा उंबरा दिला जातो। ज्यांना शक्य आहे त्यांनी ते उंबरे काढून त्या ठिकाणी लाकडाचा उंबरा बसवावा। लाकडाचाच उंबरा आपल्या वास्तूमध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये योग्य ठरवला गेलेला आहे, त्यामुळे आपल्या वास्तूला नेहमी लाकडाचाच उंबरा असावा। या लाकडाच्या उंबऱ्यामध्ये आपल्याला कोणतं लाकूड वापरलं पाहिजे, जर तुम्हाला औदुंबराच्या लाकडाचा उंबरा जर भेटला तर अतिशय उत्तम। जर आत्ताच्या या जगामध्ये तर इतक्या सहजासहजी औदुंबराचं लाकूड भेटणं किंवा चंदनाचं लाकूड भेटणं, सागाचं लाकूड भेटणं इतक्या सहजासहजी शक्य नाही। या सगळ्यामध्ये फसवणूक होते, त्यामुळे ज्याला उत्तम माहिती आहे त्यांनी या सगळ्या लाकडांचा वापर करावा। जर तुमच्याकडे हे सगळे लाकडं शक्य नसतील तर तुम्ही साधा लाकडाचा उंबरा बनवून घेतला तरी चालेल। तो उंबरा जरी तुम्ही तुमच्या चौकटीला लावला तरी देखील चालू शकतं। आपल्याला जे लाकूड भेटेल, जे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही उंबरा लावावा, परंतु आपल्या वास्तूला उंबरा हा नक्की असावा। उंबरा बऱ्याचशा गोष्टी ठरवत असतो, त्यामुळे उंबरा हा आपल्या वास्तूला नक्की असावा। त्यामध्ये जर तुम्हाला औदुंबराच्या झाडाचा जर उंबरा लाकूड मिळालं तर त्याचा उंबरा असावा। जर ते नाही नसेल चंदनाचा, खैराचं लाकूड असतं, त्याच सागवान सागाचं लाकूड असतं, त्याचे उंबरे तुम्ही लावू शकता। तर उंबऱ्याचं महत्त्व काय आहे? उंबरा हा मांगल्याचं, मर्यादेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे। त्याचसोबत उंबऱ्याचा बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचा, आतला भाग हा चंद्र ऊर्जेचा, आणि त्याचसोबत मधला जो भाग असतो तो पृथ्वीची ऊर्जा संतुलन करणारा भाग मानला जातो। त्याचसोबत उंबऱ्यावर नरसिंह लक्ष्मीचा वास आहे असंही मानलं जातं। उंबऱ्या ज्यावेळेस तुम्ही उंबरा लावणार असाल किंवा ज्यांचे उंबरे लावलेत त्यांचं नाही पण ज्यांचं कोणाचं काम चालू आहे ज्यांना कोणाला उंबरे लावायचे त्यांनी उंबऱ्याच्या आतमध्ये उंबरा लावताना त्याच्या खाली पंचधातूची तार लावली तर अतिशय उत्तम राहील। पंचधातूची तार मिळते, ती टाकतात, वजनाप्रमाणे सांगतात तसं ती तार टाकली जाते। त्याचप्रमाणे कोणी सोन्या चांदीचीही टाकतं पण पंचधातूची अतिशय उत्तम आहे। त्याचसोबत तुम्ही पिरॅमिडची पट्टी मिळते केंद्रामध्ये, तीही तुम्ही उंबऱ्याच्या खाली टाकू शकता किंवा आपल्या दरवाज्यावर मागच्या बाजूने लावू शकता। ही झाली उंबऱ्याविषयी माहिती। तर उंबरा कशा कशाचा असावा ही झाली माहिती। आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपण कधी करायचं आहे, कसं करायचं आहे याबद्दल सांगते आता। तुम्ही हळदीचं लेपण कोणत्याही शुभ दिवशी करू शकता, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार, त्याचसोबत आपला अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुम्ही हळदीचं लेपण करू शकता। त्याचसोबत आपले जे सण असतात, दसरा, दिवाळी, पाडवा, गुरुपुष्यामृतही खूप महत्त्वाचं आहे। अजून आपले जे काही वर्षाचे सण येतात त्या दिवशीही तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपण करू शकता। हळदीचं लेपण करायचं। त्याचसोबत आपल्याला रोजच्या रोज, जर आपल्याला हळदीचं लेपण जर शक्य नसेल रोजच्या रोज तर हळदीचं लेपण नाही करत आपण, शुभ दिवशी आणि जे वार सांगितलेत त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपण करा। परंतु उंबऱ्याची पूजा ही रोजच्या रोज करावी। उंबऱ्याची पूजा करताना काय करायचं, पाणी टाकून उंबरा स्वच्छ कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा। उंबऱ्याला हळदी कुंकू लावून आपल्याला अगरबत्ती ओवाळायची। कोणी दिवाही लावतं, तुम्हाला जर शक्य असेल तर हळदी कुंकू लावून, दिवा लावून, फूल वगैरे वाहून, नमस्कार करून तुम्ही आतमध्ये यायचं आहे। नमस्कार करताना
नकारात्मक माझ्या घरातली नकारात्मकता बाहेरच राहू द्या आणि सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा अशी प्रार्थना करून बाहेरच्या बाजूनी बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आतमध्ये यायचं आहे. हळदीचं लेपण करताना हळद घ्यायची आणि त्यामध्ये गोमूत्र मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि फक्त ती उमऱ्याला लावायची. सारवल्याच्या पद्धतीने आपल्याला उमऱ्याला ती लावून घ्यायची आहे पेस्ट. आणि त्या हळदीचं लेपण झाल्यानंतरही आपल्याला हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून उदबत्ती ओळून दिवा लावायचा आहे. त्याचसोबत तुम्ही उमऱ्याला हळद कुंकू वाहताना तुम्ही स्वस्तिकही काढू शकता, जे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तेही तुम्ही काढू शकता उमऱ्याला. अशा पद्धतीने आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि उमऱ्याची रोजच्या रोज पूजा करायची आहे. हे सगळं केल्याने आपल्याला काय फायदे होतात, तर जी काही नकारात्मकता असते किंवा निगेटिव्ह एनर्जी जी असते ती उमऱ्याच्या बाहेरच राहते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यासोबत आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतात आपण कोणाचंच काही सांगू शकत नाही, कोणकोणत्या उद्देशाने आपल्या घरामध्ये येतं किंवा काय या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, त्यामुळे त्या लोकांचे विचार जे आहेत ते दाराच्या बाहेरच राहतात आणि आपल्या घरावर त्याचा परिणाम होत नाही. निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून हे हळदीचं लेपण गोमूत्रामध्ये मिक्स करून लावलेलं असतं. हळद ही हळदीचं सायंटिफिक रिझनही ती अँटीसेप्टिक म्हणून वापरली जाते. आपण कधी जखम वगैरे झाली तर तिला हळद लावतो, त्यामुळे हळद ही निगेटिव्ह एनर्जी बाहेर ठेवण्यास मदत करते. गोमूत्राचं पावित्र्य तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गायी पवित्र आहे त्यामुळं गोमूत्रही तितकंच महत्त्वाचं आहे. हळदीचं लेपण यासाठी करतात. उमऱ्याची पूजाही रोजच्या रोज करावी, जशी आपण देवपूजा करतो तशीच उमऱ्याची पूजाही रोजच्या रोजच करावी. उमऱ्यावर छोटीशी रांगोळी काढावी किंवा साईडला छोटीशी रांगोळी काढावी शक्य असेल तर. आजकाल रेडीमेड छाप मिळतात, फक्त त्याच्यावर रांगोळी टाकून पसरवलं की रांगोळी तयार होते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने उमऱ्याचं रोजच्या रोज पूजन आणि हळदीचं लेपण मंगळवार शुक्रवार गुरुवार त्याचसोबत आपलं गुरुपुष्यामृत अमावस्या पौर्णिमा आणि आपले व्रत जे काही सण असतात त्याला तुम्ही हळदीचं लेपण आपल्या उमऱ्याला करायचं आहे आणि उमऱ्याची पूजा रोजच्या रोज करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही उमऱ्याची पूजा करून हळदीचं लेपण करा आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल याची नक्की खात्री बाळगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला काही उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.